नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे इटलीच्या पंतप्रधानांनी केलेल्या एका वक्तव्याची. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इस्लामवर मोठं वक्तव्य केलं आहे. युरोपात इस्लामला कोणतंही स्थान नाही असं विधान जॉर्जिया मेलोनी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानं इस्लामिक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. युरोपात इस्लामला स्थान नाही. इस्लामिक केंद्रांना सौदीकडून फंडिंग. इटलीच्या पंतप्रधानांचं खळबळजनक विधान. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. अर्थात आपल्या कामामुळे नव्हे तर एका विधानामुळे. जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी थेट निशाणा साधलाय तो इस्लामवर. इस्लामिक संस्कृती आणि युरोपियन कल्चरमध्ये काहीही साम्य नाही, त्यामुळे युरोपात इस्लामला स्थान नाही असं विधान जॉर्जिया मेलोनी यांनी केलंय. इटलीतील इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरबकडून फंडिंग केलं जातं. युरोपाचं इस्लामीकरण सुरू आहे, जे युरोपियन सभ्यतेपासून विसंगत आहे असंही मेलोनी यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे जॉर्जिया मेलोनी यांचं हे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर समोर आलंय. बेकायदेशीर प्रवाशांपासून युरोपियन संस्कृतीला धोका आहे असं सुनक यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान ऋषी सुनक हे अलीकडेच इटली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अवैधरित्या युरोपमध्ये वाढणाऱ्या प्रवासी संख्येवर त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर आता जॉर्जिया मेलोनींनी थेटपणे इस्लामवर निशाणा साधलाय. युरोपचं इस्लामीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जे आमच्या सभ्यतेच्या मूल्यांपासून विसंगत आहे. सौदी अरब इटलीतील इस्लामिक केंद्रांना आर्थिक मदत देत आहे. त्या देशात शरिया कायदा लागू आहे आणि शरियाचा अर्थ म्हणजे व्यभिचारावर दगडफेक. धर्माचा त्याग म्हणजे मृत्यूदंड. समलैंगिकता म्हणजे मृत्यूदंड. मला वाटतं हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. वयाच्या 31व्या वर्षी इटलीत सर्वात युवा मंत्री बनण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. आपल्या विधानांमुळे मेलोनी कायम चर्चेत असतात. मेलोनी स्वतःला मुसोलिनीचं वारस असल्याचं सांगतात, त्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा सामनाही करावा लागलाय. जॉर्जिया मेलोनी यांचं खासगी जीवनही अनेकदा चर्चेत राहिलंय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अँड्रिया गियांब्रोनो यांच्यासोबत असलेलं 10 वर्षांचं नातं संपवलं. आता इस्लामबाबत जॉर्जिया यांनी केलेल्या विधानामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी आहे चेक रिपब्लिकमधून. राजधानी प्रागमधील विद्यापीठात माथेफिरूनं अंदाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झालाय तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या हल्लेखोराला घेराव घालून ठार केलं. हल्लेखोरानं विद्यापीठाच्या कला शाखेत गोळीबार केला, त्यानंतर त्याला ठार केल्याची माहिती गृहमंत्री विट राकुसन यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाला घेराव घातला. प्रशासनानं स्थानिकांना विद्यापीठ परिसरात न फिरण्याचे निर्देश दिले. हा हल्ला दहशतवादी हल्ला नसल्याचं चेक रिपब्लिककडून स्पष्ट करण्यात आलंय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगावर मोठं संकट उभं राहिलंय. जगभरातील अनेक शहरं पाण्याखाली हळूहळू बुडत आहेत. चेन्नई, व्हेनिस, बँकॉक, न्यूयॉर्क या शहरांचं भूस्खलन वेगानं होत आहे. मात्र या शहरांपेक्षाही वेगानं भूस्खलन होत असलेलं शहर म्हणजे जकार्ता. इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ताचं गेल्या 25 वर्षात तब्बल 16 फूट भूस्खलन झालंय. पुढील काही वर्षात हे शहर समुद्रात विलीन होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. जकार्तामध्ये भूस्खलनाचा वेग वाढला. जकार्ता शहर समुद्रात बुडणार. जकार्ता शहर वाचवण्यासाठी अब्जाधीशाची धडपड. जकार्ता, इंडोनेशियाची राजधानी. दाट लोकसंख्या असलेलं हे शहर सध्या भीतीच्या सावटाखाली आहे. हे संकट आहे शहर पाण्याखाली बुडण्याचं, आणि याला कारण ठरली आहे इथली पाणीटंचाई. सध्या जकार्तामधील 3 पैकी 1 नागरिकाला पिण्याचं पाणी मिळत नाही.
पाणी टंचाई असल्यानं शहरात अनेक ठिकाणी अवैध विहिरी खोदून ठेवण्यात आल्या, त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा संपुष्टात आलाय. भूगर्भातील पाणी कमी झाल्यामुळे जमिनीवरील माती ठिसूळ होतीये, परिणामी भूस्खलनाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे शहर समुद्रात बुडण्याचा धोका निर्माण झालाय. या शहराला वाचवण्यासाठी इंडोनेशियातील एक अब्जाधीश पुढे आलाय. अँथनी सलीम असं या अब्जाधीशाचं नाव आहे. त्यांनी जकार्ताला वाचवण्यासाठी काही नव्या उपाययोजना आखल्यात. अँथनी सलीम हे एका न्यूडल्स निर्मिती कंपनीचे मालक आहेत. सलीम यांच्या कंपनीला 125 कोटी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सरकारतर्फे मिळालंय. प्रत्येक घरात पाण्याची लाईन आली तर विहिरींची गरज भासणार नाही. सलीम यांच्याकडे शहरातील 5 मोठे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातीत केवळ 2 कंपन्यांनीच रस दाखवला, त्यापैकी हा प्रकल्प सलीम यांच्या कंपनीला देण्यात आला. त्यामुळे जकार्ता शहराला वाचवण्याची जबाबदारी सलीम यांच्यावर आली आहे. जर प्रत्येक घरात पाण्याची पाईपलाईन आली तर विहिरींची गरज भासणार नाही, त्यामुळे भूस्खलनाला आपोआप आळा बसेल. आता यात सलीम कितपत यशस्वी होतात हेच पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. 2023 हे वर्ष युद्धाचं वर्ष ठरलं, त्यामुळे पुढचं वर्ष कसं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र यंदाच्या वर्षापेक्षा पुढचं वर्ष खूपच घातक असेल. कित्येक वर्षांपूर्वीच एका भविष्यवेत्त्यानं याबाबतचं भाकीत वर्तवलंय. काय घडेल पुढच्या वर्षी, पाहूयात हा रिपोर्ट. अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध. 2024 ठरणार सर्वात घातक वर्ष. नॉस्ट्रोडॅम्सची खतरनाक भविष्यवाणी. गेल्या 2 वर्षात जगानं 2 मोठी युद्ध पाहिली. एक म्हणजे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरं म्हणजे इस्रायल आणि हमास युद्ध. या दोन्ही युद्धांचे परिणाम साऱ्या जगाला सोसावे लागतायत. हे कमी होतं म्हणून की काय, आता सर्वांनाच भीती वाटू लागलीये ती एका भविष्यवाणीची. ही भविष्यवाणी आहे प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रोडॅम्सची. 2024 हे वर्ष साऱ्या जगासाठी अत्यंत घातक असेल अशी भविष्यवाणी नॉस्ट्रोडॅम्सनं वर्तवली आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 एका शीतयुद्धाचं मोठ्या युद्धात रूपांतर होईल असं नॉस्ट्रोडॅम्सनं म्हटलंय. त्याची ही भविष्यवाणी अमेरिका आणि चीनमधल्या युद्धाचे संकेत देतीय. हवामान बदलाचा भयानक परिणाम मानवी जीवनावर होईल. भयानक चक्रीवादळं, जंगलातील आग आणि सतत वाढत जाणारं तापमान मानवासाठी धोकादायक ठरू शकतं. 40 वर्षांनंतर इंद्रधनुष्य दिसणार नाही. वाढत्या तापमानामुळे पृथ्वी कोरडी पडेल. मोठा पूर येईल. 2024 अणुस्फोट होईल असा इशाराही त्यानं दिलाय. नॉस्ट्रोडॅम्सनं 2022 पृथ्वीवर मोठा विनाश होईल असं भाकीत वर्तवलं होतं. ते खरं ठरलं. 2022 रशिया युक्रेन युद्धानं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं. हे युद्ध अद्याप शमलेलं नाही. 2020 महाभयंकर महामारी येईल हे त्यानंच सांगितलं होतं. नॉस्ट्रोडॅम्सची भविष्यवाणी आतापर्यंत 70% खरी ठरली आहे. त्याच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं, कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकीतं खरी ठरली आहेत. नॉस्ट्रोडॅम्सनं त्याच्या पुस्तकात 6338 भाकीतं वर्तवली आहेत. त्यामुळे पुढचं वर्ष हे घातक असेल एवढं नक्की. रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता मोठी बातमी आहे चीनमधून. चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसलाय. या भूकंपात 111 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीतीही व्यक्त होतीये. गानसू प्रांतात सोमवारी रात्री 12:00 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. गानसूमध्ये 100 तर क्विंघायमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. 10 किलोमीटर जमिनीखाली या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे. आणि आता बातमी अमेरिकेतून. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात ट्रम्प यांना कोर्टानं दोषी ठरवलंय. त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित करण्यात आलंय. त्यामुळे आता ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवता येणार नाही, तसंच निवडणुकीत मतदान देखील करता येणार नाही. अमेरिकेच्या कॅलोराडो हायकोर्टानं मंगळवारी हा निर्णय दिलाय.
बातमी अमेरिकेतूनच. जगात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत एक मोठी चूक झाली आहे. जो बायडन यांच्या ताफ्यात एक कार घुसली आणि ताफ्यातल्या कारला धडक दिली. अभियान मुख्यालयातून जो बायडन हे आणि त्यांची पत्नी बाहेर पडत असताना हा सर्व प्रकार घडलाय. सिक्रेट सर्व्हिसच्या पथकानं तातडीनं राष्ट्राध्यक्षांना सुरक्षित स्थळी नेलं. सुरक्षा यंत्रणेनं कार चालकाला ताब्यातही घेतलंय. आणि आता बातमी आहे चीननं मलेशियात केलेल्या एका फसव्या प्रयोगाची. परदेशात घरं घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चीननं मलेशियात भव्य दिव्य शहर उभारण्याची योजना जाहीर केली. त्यानुसार शहरही उभारलं. मात्र हे शहर आता भूतानचं शहर बनलंय. काय आहे त्यामागचं कारण, चला पाहूयात. मलेशियात चीनचा फसवा प्रयोग. फॉरेस्ट सिटी नव्हे, भूतानचं शहर. चीननं मांडला पैशांचा बाजार. निसर्गरम्य समुद्र किनारा, उंचच उंच इमारती, गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, बार अँड रेस्टॉरंट, कोणालाही भुरळ पडेल असं हे शहर. मात्र इतकं सुंदर शहर असूनही ते ओसाड पडलंय. होय, हे अगदी खरंय. या शहराचं नाव आहे फॉरेस्ट सिटी. चीननं मलेशियात हे शहर उभारलं, लोकांना सुंदर शहराचं स्वप्न दाखवलं. मात्र आता हे शहर ओसाड पडलंय. चीन किती फसवाय याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे शहर. मलेशियामध्ये पर्यावरणपूरक शहर उभारण्याची चीनची योजना होती. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पांतर्गत 2016 चीननं हे शहर वसवलं. कंट्री गार्डन नावाच्या कंपनीला या शहराच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आलं. या प्रकल्पासाठी 200 अब्ज डॉलर्स म्हणजे 16 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. फॉरेस्ट सिटी जवळपास 10 लाख लोकांना राहता येईल असा दावा कंपनीनं केला. या कंपनीनं त्या ठिकाणी गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, ऑफिसेस, बार आणि रेस्टॉरंट देखील बांधले. त्यावेळी चीनमधील मालमत्ता व्यवसाय तेजीत होता. विकासक मध्यम वर्गातील ग्राहकांसाठी देश आणि विदेशात घरांची निर्मिती करण्यासाठी मोठमोठी कर्ज घेत होते. मात्र हळूहळू कंट्री गार्डन कंपनी कर्जाच्या गाळात रुतली आणि हा प्रकल्पही बासनात गुंडाळला गेला. आता 8 वर्षांनंतर हे शहर एखाद्या जुन्या वास्तूच्या अवशेषांसारखं उभंय. या संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ 15% भागाचं बांधकामच पूर्ण झालंय. तर संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ 1% भागाचाच ताबा ग्राहकांना देण्यात आलाय. फॉरेस्ट सिटी हे शहर जोहोर बहरू शहरापासून लांब असलेल्या बेटांवर वसवण्यात आलंय. मात्र इथं ना भाडेकरू उरलेत ना घरमालक. त्यामुळे या सिटीला आता घोस सिटी अर्थात भूतानचं शहर असं नाव पडलंय. इथं राहणाऱ्या बहुतांश लोकांनी एकटेपणाला कंटाळून या शहरातून काढता पाय घेतलाय. या सगळ्याला चीनच जबाबदार असल्याचं बोललं जातंय. चीननं आपल्या महत्वाकांक्षेपायी हा प्रकल्प हाती घेतला, लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर प्रकल्पातून आपलं अंग काढून घेतलं. विश्वासघातकी चीनवर आता लोकांनी कितपत विश्वास ठेवायचा हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, Zee24. आता तुम्हाला सावध करणारी बातमी. तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना कफ सिरप देत असाल तर सावधान. औषध नियंत्रक विभागानं कफ सिरप संबंधी नवे आदेश दिलेत. पाहूयात एक रिपोर्ट. चार वर्षाखालील मुलांना कफ सिरप नको. औषध नियंत्रक विभागाचे आदेश. लहान मुलांच्या औषधासंबंधी गाईडलाईन्स. भारताच्या औषध नियंत्रक विभागानं लहान मुलांना कफ सिरप देण्यावरून नवे आदेश जारी केले. 4 वर्षाखालील लहानग्यांना कफ सिरप दिलं जाऊ नये असे स्पष्ट आदेश DCGI नं दिले. औषध कंपन्यांनी आपल्या पॅकेटवर औषधातील घटकांचं मिश्रण छापणं गरजेचं आहे असंही DCGI नं म्हटलंय. DCGI नं नेमकं काय म्हटलंय पाहूया. क्लोरफेनिरामाइन मेलिएट आणि फिनायलेफ्रिन यांचं मिश्रण कफ सिरपमध्ये असतं. फिक्स ड्रग्स कॉम्बिनेशन असणारी अशी औषधं लहान मुलांना देऊ नयेत. 4 वर्षाखालील लहान मुलांना कफ सिरप देऊ नये. क्लोरफेनिरामाइन मेलिएट आणि फिनायलेफ्रिन यांचं मिश्रण असल्याचं कफ सिरपच्या लेबलिंगवर नमूद करावं. सर्दी खोकल्याच्या सामान्य रुग्णांसाठी हा नियम लागू नाही. ड्रग्ज जनरल कंट्रोलरनं 18 डिसेंबरला सर्व राज्यांना एक पत्र लिहिलं आणि फिक्स ड्रग्ज कॉम्बिनेशन संबंधी
नियमावली जारी केली आहे. कफ सिरपमुळे जगभरात गेल्या काही दिवसात 141 अधिक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही यावर सूचना जारी केल्या. आता भारत सरकारनं 4 वर्षांखालील लहानग्यांना कफ सिरप दिलं जाऊ नये असे आदेश जारी केले. आणि आता बातमी आहे UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये तयार होत असलेल्या मंदिराची. UAE सर्वात मोठं हिंदू मंदिर बनवण्यात आलंय. येत्या फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. कसं आहे हे मंदिर चला पाहूया. UAE सर्वात मोठं हिंदू मंदिर. मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. नव्या वर्षात भारतीयांसाठी 2 गुड न्यूज मिळणार आहेत. पहिली म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन आणि दुसरी बातमी म्हणजे UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील भव्य मंदिराच्या उद्घाटनाची. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधलं जात आहे. अबुधाबीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तब्बल 70,000 चौरस फुटांमध्ये बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी 700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात UAE भेट देऊन या मंदिराचं उद्घाटन करू शकतात. बॅप्स म्हणजेच अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेमार्फत या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. याच संस्थेनं दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी इथं आशियाबाहेरचं सर्वात मोठं मंदिर बांधलंय. बॅप्सनं जगभरात 1100 हिंदू मंदिरं बांधली आहेत. अबुधाबीमध्ये जवळपास 70,000 चौरस फुटात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराची उंची 108 फूट इतकी आहे. तर मंदिरात 40,000 घनमीटर संगमरवरी आणि 1,80,000 घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आलाय. मंदिरातील स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या आहेत. या मंदिराच्या निर्मितीसाठी 700 कोटींचा खर्च आला असून जवळपास 50,000 लोकांनी योगदान दिलंय. मंदिर परिसरात मोठं गार्डन आणि लहान मुलांसाठी खेळाचं मैदानही असेल. या मंदिराचं उद्घाटन 15 फेब्रुवारी 2024 होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात. तसंच इतर अनेक सेलिब्रिटीजही हजर राहणार आहेत. अबुधाबीमध्ये 10 फेब्रुवारीपासून फेस्टिवल ऑफ हार्मनी सुरू होणार आहे, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असेल हे वेगळं सांगायला नकोच. ब्रेकनंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन्न पुन्हा एकदा साऱ्या जगाला हादरवून सोडलंय. आम्हाला दिवसलं तर अणुबॉम्ब टाकू अशी धमकीच किम जोंगनं दिली आहे. आधीच सर्वांचा विरोध डावलून किम जोंग जपानच्या समुद्रात सातत्यानं क्षेपणास्त्रांची चाचणी करत आलाय. आता त्यानं थेट अणुहल्ला करण्याची धमकी दिल्यानं अमेरिकेसह युरोपियन देशांची चिंता वाढली आहे. युक्रेन रशिया यांच्यातील युद्ध शमलंय असं वाटत असतानाच रशियानं पुन्हा एकदा हल्ले वाढवल्याचं समोर आलंय. रशियानं युक्रेनच्या किव शहरावर हल्ला केलाय. रशियानं युक्रेनच्या किव शहरावर 21 ड्रोन्स आणि 4 क्षेपणास्त्र डागली. यात एका इमारतीचं प्रचंड नुकसान झालंय. 2 महिन्यांपूर्वी आइसलँडमधील ग्रिंडाविक शहरातील जमीन हादरली होती. त्यानंतर इथं तब्बल 800 वेळा छोटे मोठे भूकंप झालेत. रस्त्याच्या मध्येच भेग पडली असून यातून गरम वायू बाहेर पडतोय. दरम्यान शहरातील 4 ते 5 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. इकडे पाकिस्तानलाही 4.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय. भूकंपामुळे रावळपिंडी इस्लामाबाद हादरून गेलाय. सुदैवानं या भूकंपात मोठी हानी झालेली नाही. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास इस्लामाबाद रावळपिंडी आणि खैबर पख्तूनख्वा या भागाला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 16 किलोमीटर आत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ज्वालामुखी उद्रेकामुळे उद्ध्वस्त झालेल्या पापुआ न्यू गिनीसाठी भारतानं मदत पाठवली आहे. यात औषधांसह आपत्कालीन मदतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. पापुआ न्यू गिनीत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठं नुकसान झालंय. युद्धामुळे इस्रायलच्या पुनर्निर्माणासाठी भारतीय मजूर जाणार आहेत. इस्रायल सरकारनं ही माहिती दिली आहे. 30,000 मजूर हे टप्प्याटप्प्यानं तिथं पाठवले जाणार आहेत.